हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुजराती पद्धतीने खमण ढोकळा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 400 ml पाणी घेतलं आहे. कपाने बघायचं झालं तर 1.5 कप पाणी आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे सिट्रिक ॲसिड, ह्यालाच लिंबूसत्व असेही म्हणतात, तर ते आपल्याला 1 चमचा घालायचं. आणि आपल्या तेलाच्या कॅटलीमध्ये पळी असते, त्या पळीने 1 पळी तेल घालायचं. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याचमध्ये आता 1/2 चमचा मी हळद घालत आहे कलर येण्यासाठी. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये साखरेचे दाणे असे राहायला नको, त्यामुळे सर्व फेटून घ्यायचं. साखर, लिंबूसत्व सर्व मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला 250 ग्रॅम बेसन पीठ घालायचं आहे. तर हे बेसन पीठ आपल्याला आधी चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर थोडं थोडं करून या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, अगदी सॉफ्ट असं बॅटर बनवायचं. आणि आता हे 250 ग्रॅम बेसन पीठ आपल्याला ह्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व बेसन मिक्स करून घेतलं. आणि आता हे बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ठेवलेली आहे. ह्यापेक्षा पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर त्या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा खायचा सोडा मिक्स करायचा आहे. आणि आता हे सर्व फेटून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर मस्त असं फुगलेलं आहे. त्यानंतर मी इथे अशा पद्धतीने 1 केक टिन घेतला आहे, किंवा आपण कुकरचा डब्बाही घेऊ शकतो. त्यामध्ये आधी सुरुवातीला खाली तेल लावून घ्यायचं. त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बॅटर जेव्हा टाकतो तेव्हा 1/2 केक टिन इतकंच टाकायचं, 1/2 तसाच ठेवायचा. त्यानंतर ह्याला टॅप करून घ्यायचं 2 ते 3 वेळा. त्यानंतर आता आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कढईमध्ये मी आधी पाणी टाकलं 1/2 ग्लास. त्यानंतर अशी एक प्लेट ठेवली, किंवा आपण अशा पद्धतीने स्टँडही ठेवू शकतो. माझ्या कढईमध्ये बसला नाही म्हणून मी अशा पद्धतीने प्लेट ठेवली. आणि आता हे केक टिन आपल्याला ह्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि आता ह्याला झाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्यामधून वाफ जाते, अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे. तर आता हे आपल्याला 20 ते 20 मिनटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आता मी एक कुकरमध्येही तुम्हाला लावून दाखवते कशा पद्धतीने शिजतो. त्यानंतर आता कुकरच्या डब्याला सर्वकडे तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की जे राहिलं होतं बॅटर ते आता ह्यामध्ये ओतून घ्यायचं. यामध्ये 1/2 डब्बा इतकंच बॅटर टाकायचं, कारण हा ढोकळा चांगला फुगतो, त्यासाठी आपल्याला जागा हवी आहे म्हणून. त्यानंतर कुकरमध्ये 1/2 ग्लास मी पाणी घातलं. आणि इथे प्लेट ठेवली आहे, किंवा आपण स्टँडही ठेवू शकतो. त्यानंतर हा डब्बा त्यावर ठेवून द्यायचा आहे. आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि हे आता आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर तू शकता 15 ते 20 मिनटानंतर हा ढोकळा आपल्याला काडीने चेक करून बघायचा आहे. काडी स्वच्छ निघाली की समजायचं आपला ढोकळा शिजला. तर अशा पद्धतीने कुकरमधला ढोकळा शिजला आहे. त्यानंतर आता कढईतला चेक करूयात. तोही अशाच पद्धतीने काडी घालून बघायचा. काडी स्वच्छ निघाली की आपला ढोकळा तयार झाला. त्यानंतर आता आपल्याला ह्यावरती फोडणी करायची आहे. तर त्यासाठी मी 2 मोठे चमचे ह्याच्यामध्ये तेल घातलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. हिरव्या मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. त्यानंतर मिरची थोडीशी फ्राय करून घ्यायची,
आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि आता याला एक उकळी आली। यामध्येच आपल्याला 3 चमचे साखर घालायची आहे। साखर आपण बॅटर तयार करतानाही घातली होती, त्यामुळे इथे 3 चमचे साखर खूप जास्त होते, त्यामुळे एवढीच घालायची। अशा पद्धतीने आता सर्व साखर विरघळून घ्यायची आणि आता हे आपलं तडका तयार झालेला आहे। तर कुकरमध्ये आणि कढईमध्ये दोन्ही शिजवलेले आपले इथे ढोकळा बघू शकता तुम्ही। त्यानंतर आता चाकूच्या साह्याने याच्या कडा सेल करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। सर्व थंड झाल्यावरच काढायचा आपल्याला हा ढोकळा। तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट असा आणि मस्त जाळीदार ढोकळा आपल्या इथे शिजलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचा आहे। किती सॉफ्ट झाला हे आपल्याला कट करतानाच कळतं, तुम्ही बघू शकता। मार्केट सारखा आणि गुजराती पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपला हा ढोकळा इथे तयार होतो, तुम्ही बघू शकता। मस्त असा सॉफ्ट सॉफ्ट ढोकळा आपला इथे तयार झाला। त्यानंतर आता ह्यामध्ये वरून मी कोथिंबीर घातली आहे आणि आता हे आपल्याला तडका ह्यावरती टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर खूप सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाण अशा पद्धतीमध्ये हा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।